बागलाण तालुक्यातील अजमेर संधाने ग्राम पंचायतीचे सरपंच धनंजय पवार यांना पदावरून अपात्र ठरवण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांनी दिल्यानंतर त्यांनी लागलीच निकालास ग्रामविकास मंत्र्यांकडे अपील दाखल केले. दरम्यान आज गुरुवार रोजी अजमेर संधाने गावातील 100 अधिक नागरिकांनी बागलाण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना लेखी निवेदन देऊन सरपंच धनंजय पवार यांच्यावर झालेली कार्यवाही अन्यायकारक असून पवार लोकनियुक्त सरपंच आहेत, त्यांना गावकऱ्यांनी मतदान करून मोठ्या विश्वासाने निवडून दिले आहे. शासनाच्या विकास निधीचा वापर गाव विकासासाठीच झाला आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. दोन विरोधकांनी खोट्या तक्रारी करून वरिष्ठ पातळीवर दबाव तंत्राचा अवलंब करून अन्यायकारक निकाल सरपंच धनंजय पवार यांच्या बाबतीत देण्यात आला आहे. सदरच्या अन्यायकारक निकालाच्या विरुद्ध ग्रामविकास मंत्र्यांकडे दाद मागण्यात आली आहे. सदरचा अन्यायकारक निकाल बदलला नाही तर गट विकास अधिकारी व तहसीलदारांच्या दालनात उपोषणाला बसण्याचा इशारा अजमेर संधाने ग्रामस्थांनी दिला आहे. आमच्या आबाचं जे सगळं आहे ना, हे कुठलीच गोष्ट चुकीची नाही. आबा जे करत आहेत ते सगळं गावासाठी चांगलंच करत आहेत. सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. आबांनी जे कामं आजपर्यंत केले ते सगळे सगळ्यांना विचारूनच केलेले आहेत. ज्या लोकांना खायला भेटलं नाही त्यामुळे आबाच्या विरोधात हे कामं त्यांनी केले. त्यांना जर थोडंफार काही भेटलं असतं, आबांनी गच्चूक दिलं असतं, तर ही वेळ आली नसती आबावर. आमच्या गावाला सत्य ही गोष्ट चालत नाही. आमच्या गावाला खोटं नाटं असलं, 2-5 लोक असतात ते खोटं नाटंवाले, पण सगळ्या गावाला गुंडाळतात त्याच्याबरोबर ते. आणि सगळ्यांनी उपोषणाला सुद्धा आम्ही सगळे बसू शकतो. नाशिक मुंबई कुठेही जायला निघू द्या तरी आम्ही सगळेजण येऊ. आबासाठी जे आबाला तेच आम्हाला पाहिजे असं काही नाही की आबाने आजपर्यंत चुकीचं कुठलीच गोष्ट केलेली नाही. जरी लोक म्हणत असतील 2-5 लोक चुकीचं आहे चुकीचं आहे, हे चुकीचं काहीच नाही. फक्त त्यांना फक्त पैसे हवे, बाकी गावाचा विकास हो नाही तर नाही हो. त्यांना गावाच्या विकासाशी काही घेणं देणं पडलेलं नाही. त्यांचा फक्त त्यांचा विकास व्हायला पाहिजे. म्हणून हे सगळे आबावर हा अन्याय आहे. आणि आबाने हा अन्याय कशासाठी सहन करायचा? आम्ही सगळे आबा मागे आहोत. आज आम्ही सगळे अजमेर संधानाचे गावकरी नागरिक या ठिकाणी आमचे जे सरपंच होते धनंजय आबा यांना पाठिंबा देण्यासाठी, कारण गत 3 वर्षापासून धनंजय आबांनी अतिशय निस्वार्थ आणि भ्रष्टाचारमुक्त असं काम केलेलं आहे. लोकांना जनतेला जे अपेक्षित होतं ते या 3 वर्षात आबांनी लोकांच्या पूर्ण अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत. आणि आबांवर, धनंजय आबांवर हा जो अन्याय आहे हा अन्याय दूर व्हावा, त्यांना न्याय मिळावा या ठिकाणी यासाठी आम्ही सगळे गावकरी मागणी करण्यासाठी आलेलो आहोत. आणि आबांचे जे कामं आहेत धनंजय आबांचे, ते कामं सगळ्यांना गावकऱ्यांना 3 वर्षापासून गावात वृक्ष लागवड करणं किंवा योग्य ते कामं करणं असे आबांचे कामं चालू. असा आदर्श माणूस, असा सुशील माणूस जो आम्हाला दिला भगवंताने थेट सरपंचाच्या निवडणुकीतनं, हा माणूस आम्हाला पुढे कंटिन्यू पाहिजे. मी शासनाला विनंती करतो की हा झालेला अन्याय यांनी दूर करावा आणि आमच्या आबांवर त्यांना न्याय मिळावा या सगळ्यांच्या वतीने मी मागणी करतो आणि प्रार्थना करतो. सर्दी आई है, हवा चली है, तापमान नीचे गिरा है. सर्दी आई है, हवा चली है, तापमान नीचे गिरा है. मौसम हुआ है ठंडा, मौसम हुआ बर्फीला, स्वेटर पहनो मोजे डालो. सर्दी आई है, हवा चली है,